नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण आता कापरवडी गावात आलो होतो। वैरण आहे गायांचा चारा, त्याच्यात रसल वायफ आहे। भारतात दुसरा ही संख्या आहे मित्रांनो, रसल वायफ आपण त्या चल बाहर तो कर आज घर नाही तो उडी मारून मित्रांनो, हा रसल वायपर आहे, त्याला इंग्लिश मध्ये रसल वायपर म्हणतात। याला मराठीत बोनस नावाने ओळखले होतो, अजूनही दोन तीन नावाने ओळखले होतो। मित्रांनो, या सापाची सगळ्यात जास्त वाईट होती मित्रांनो। शेतकरी आपण जेवढं सेफ्टी राहू तेवढं चांगलं आहे। याला ओळखायचं तसं मित्रांनो तुम्ही पाहू शकता, ये जाऊया। चल जी कोणी जवळ चल दगड का जेल मध्ये गेला बाबा इकडे निसर्ग टिकतो आपला, हे जर राहिले तर निसर्गच राहतो ना। मित्रांनो, आपण त्याला रिस्क केलेलं आता निसर्गात सोडण्यासाठी, जाऊ तुम्हाला त्याची माहिती सांग। नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आत्ता आपण कॉल रेस्क्यू केलं होतं कापरवडी गावात रसल वायफर, आपण रेस्क्यू केलं होतं त्याला, आता निसर्गात सोडण्यासाठी आलो आहे। पाहू शकता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता याच्यात न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं, आणि याची
ओळखण्याची पद्धत, याचं तोंड पाहू शकता। बेंड एकदम बेडूक टाईप असतं, डिझाईन पाहू शकता मित्रांनो त्याची। एकदम पूर्ण बॉर्डर व्हाईटमध्ये असते आणि एकदम साखळी टाईप पद्धत असते, हे तुम्ही एंडिंगपर्यंत पाहू शकता। मित्रांनो हा जर साप चावला तर आपल्या जवळच्या जवळ सर हॉस्पिटलला इलाज घेणे, तुम्ही कोणत्याही झाड पोकमध्ये याच्यात जाऊ नका मित्रांनो, नाही तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतोय। मित्रांनो व्हिडिओ पाहून कुणीही चुकी करू नका आणि याला हेड कॅच मारायची चुकी करू नका, का तर या सापाला कुणीही हेड कॅच मारत नाही। तुम्ही तर पाहू शकता हो कसं ओळखायचं, आणि ज्यावेळेस त्याला खतरा निर्माण होतो त्यावेळेस तो असा शिट्टीव आणि कुकरच्या शिट्टीवानी आवाज फुकतो आणि समोरच्यावर स्प्रिंग टाईप अटॅक करतो। मित्रांनो आता आपण त्याला निसर्गात सोडून देऊ। मित्रांनो बरेचसे जण याला अजगर म्हणून ना पकडण्यात प्रयत्न करतात, पण अजगर नसून ही गोनस आहे, याला रसल वायपर म्हणतात। आता तो आजच झालेला आहे मित्रांनो,